गावाच्या सुरक्षेसाठी ग्राम सुरक्षा दलाची जबाबदारी महत्त्वाची. येवला शहर पोलीस ठाण्यात मार्गदर्शन बैठक. येवला शहर अंतर्गत 19 गावातील पोलीस पाटील, अनेक तरुण शहर पोलीस स्टेशन येथे ग्रामरक्षक दलातील सदस्यांची बैठक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामीण भागातील चोऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी व सुरक्षेत वाढ व्हावी यासाठी ग्राम सुरक्षा रक्षक दलाची भूमिका महत्त्वाची आहे. युवकांनी एकत्र येऊन रात्रीची गस्त असेल किंवा पहारा देणे असेल, सहभाग घेऊन आपल्या गावाची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कार्यपद्धत काय आहे हे समजावून सांगून मार्गदर्शन पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी केले. यावेळी जवळपास 19 गावातील ग्राम सुरक्षा दल सदस्य व पोलीस पाटील यांची उपस्थिती होती. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. आज येवला शहर पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार, माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार, माननीय पोलीस निरीक्षक कदम साहेब यांनी ग्राम सुरक्षा दल ची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये या ग्राम सुरक्षा दलाचं कार्य आणि पद्धत काय असेल याबद्दल सविस्तर माहिती माननीय PI साहेबांनी या ठिकाणी दिली. माझं गाव आणि माझ्या गावाची सुरक्षा ही माझी जबाबदारी या संकल्पनेतूनच येणाऱ्या काळात चोरी लुटारू यांची संख्या वाढू शकते, या अनुषंगाने गावाची सुरक्षा करण्यासाठी गावातीलच तरुणांनी पुढे येऊन रात्रीची गस्त घालणे किंवा जागरूक करून सर्व नागरिकांना त्याबद्दल दक्ष ठेवणे या संकल्पनेतून ग्रामरक्षक दलाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भविष्यामध्ये या ग्रामरक्षक दलातून अनेक तरुणांना पुढे आपल्या करिअरमध्ये त्याचा लाभ मिळू शकतो. त्यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे संस्कार आणि आपल्या देशाची, आपल्या गावाची जबाबदारी, आपली स्वतःची जबाबदारी आहे ही भावनेला पुढे भविष्यात वाव मिळू शकतो, हा यामागचा उद्देश आहे. तरी मी आजूबाजूच्या सर्व खेड्यातील गावातील तरुणांना विनंती करेल, माननीय पोलीस निरीक्षक कदम साहेब यांच्या मार्गदर्शनातून विनंती करेल की सर्व तरुणांनी आपल्या गावाची आणि आपल्या गावाच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन या ग्रामरक्षक दलात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. आज येवला शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 19 खेड्यातील पोलीस पाटील आणि अनेक तरुण या ठिकाणी सहभागी होते, उपस्थित होते. त्या सर्वांना PI साहेबांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे.